शब्दांच्या पलीकडले. दैनिक प्रभातच्या सर्व डिजिटल माध्यमांवर. तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. पाहत रहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. हाय पूर्णिमा. हाय पलक. हाय. तर आपल्या बरोबर आहेत ऑब्विसली आपल्याला माहिती आहे गॅट मॅच सिनेमाच्या ऍक्ट्रेसेस पलक आणि पूर्णिमा. तर दोघींचा हा डेब्यू मूवी आहे. तुम्ही ऑलरेडी स्मॉल स्क्रीनवर काम केलेलं आहे, तुम्ही ऑलरेडी मॉडेलिंग केलेली आहे. आम्हाला तुमच्या कॅरेक्टरबद्दल मूवीमध्ये तुमची भूमिका काय आहे ते जरा सांग. माझं बेसिकली कॅरेक्टर सेक्स ती खूप ग्लॅमरस असते. इट्स अ कॉलेज बेस्ड मूवी. सो तिचं गॅटमॅट एक प्रोफेसर बरोबर जुळवून द्यायचा प्रयत्न करतात. ती जी कॉलेजची जी बदमाश कंपनी असते तशी ईशा आहे. त्या ईशा त्या ग्रुपमधलीच बदमाश मुलगी ॲज अ मुलींना आणि विमेन्स लाईक एम्पॉवरमेंट टाईप ती अशी प्रेझेंट करत असते मुलींना की हम भी कुछ कम नाही आहे वगैरे असं टाईप्स. सो त्याच्यामध्ये बेसिकली माझं कॅरेक्टर असंच आहे की ती खूप ग्लॅमडॉल असते, ग्लॅमरस असते. तिला ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईल एक वेगळीच ती असते आणि रिच फॅमिलीला बिलॉंग करते ती. आणि ती सगळ्यांची क्रश असते. मेन म्हणजे ती फक्त कॉलेज स्टुडंटची नाही तर ती प्रोफेसर लोकांची पण क्रश असते. आणि तिचं गॅटमॅट जुळतं की नाही हे तुम्ही 16 नोव्हेंबरला बघा. आणि पूर्णिमाच्या कॅरेक्टरबद्दल. मी यामध्ये ईशाचा रोल प्ले करते. ईशा ही अत्यंत साध्या घरातली मिडल क्लास फॅमिलीमधली मुलगी आहे. तर अशी मुलगी, मिडल क्लास मुलगी अशी जेव्हा पुण्यासारख्या शहरात एका नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते तर तेव्हा नॉर्मल मिडल क्लास मुलींप्रमाणे तिची स्वप्न असतात की आपल्यालाही पैसे पाहिजे, त्यातले थोडे मी पैसे आईला पाठवेन. ही एक क्रेज असते. शिवाय ते स्वतःलाही म्हणजे बाकीचा यु नो लाईफस्टाईल चेंज करायचा, स्वतःमध्ये चेंज करायचा, दुसऱ्या मुलींसारखी थोडी मती हे करायला सुरुवात करते, ड्रेसअप करायला सुरुवात करते. स्पेशली रुबीच्या पाठीमागे खूप असते की सकाळी यु नो आता सी दिस वॉच मती अशी बघत बसणार आणि अरे मला हे हवं आहे वगैरे. हे तिच्या डोक्यात सारखं चालू असणार कारण प्रत्येकाच्या मे बी तुझ्याही कॉलेज लाईफमध्ये असं असेल की आपल्या ग्रुपमध्ये एखादी मुलगी अशी असते की जिच्या पॉकेटमध्ये कधीच पैसे नसतात. तर अशीवाली ईशा असते. ओके. एकदम फुल ऑफ लाईफ, सिम्पल, स्वीट, इनोसेंट अशी मुलगी आहे. तर तिला कॉलेजमध्ये आल्यावर रंगे आणि बगळ्या म्हणजे अक्षय आणि बगळ्या आय मीन निखिल तर हे दोघं भेटतात. त्याचं नावच पडलं आहे ना आता ॲक्च्युली बघा कॅरेक्टर. तर आम्ही खूप चांगले फ्रेंड्स बनतो. मग काव्या येते, मग आमची खूप छान फ्रेंडशिप होते, आमचा एक ग्रुप होतो. तर आम्ही गॅटमॅट सोडून घेत असतो आणि मी म्हणजे मुलींच्या साईडची दुवा असते. म्हणजे ते दोघं मुलांचं सेटिंग करणार आणि मुलींतर्फे काहीतरी संदेश जो द्यायचा असतो तो दूत म्हणजे मी. मग माझ्या थ्रू मुलींना पटवणे वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. मग हे करता करता आम्ही खूप घट्ट मित्र होतो. त्यात बाकीच्यांचं गॅटमॅट जुळवता जुळवता मी माझं गॅटमॅट बघायची म्हणजे निखिलशी जुळवण्याचा ट्राय करते. पण तो तर मला घास घालत नसतो, म्हणजे मला घास घालत नसतो, हिला घास घालत नाही. आय ओके. आता मी बोलणार आहे त्याच्याशी ॲज अ स्टार्स खेळ. एक्झॅक्टली. तो म्हणे नाही असंच बोलेल तू, नाही देतो ना मी व्हेरी न्यूट्रल. पण तो तिथे घास नाही घालत. सो अशी त्यांची जर्नी दाखवली आहे. ह्या एक वेगवेगळेच म्हणजे अतरंगी कॅरेक्टर्स आहेत हे दोघं तर आहेतच. शिवाय माझं असं एकदम चुलबुलं कॅरेक्टर आणि शिवाय काव्यासारखी ग्रेसफुल कॅरेक्टर पण तुम्हाला जे शनयाच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे हे पण कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या सगळ्यांची जर्नी म्हणजे जसं आपलं एक प्रत्येकांचं प्रत्येक ग्रुपचं एक कॉलेज लाईफ असतं ना, म्हणजे कट्टे पडलेले असतात, ग्रुप्स असतात. तर तिथे असे किस्से होतात, काहीतरी भांडणं होतात और वॉट एव्हर की जे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. मग तसंच आमच्याबरोबर पण काहीतरी झालेलं आहे आणि याचा परिणाम आमच्या सगळ्यांच्या आयुष्यावरती होतो. हे आता सगळ्यांना तुम्हाला बघायला मिळणार आहे पण ते सिनेमाघरातच जाऊन बघायचे. हो कारण हो आता म्हणजे आता पायरसी आणि ह्या सगळ्या गोष्टी. एक्झॅक्टली. तर थँक्यू व्हेरी मच
यू गेव अस सो मच ऑफ इन्फॉर्मेशन, पण मेन इन्फॉर्मेशन अजून आपल्याला कळली नाही की काय होणार आहे गॅटमॅट मध्ये, आणि ते सगळ्यांना करणार आहे 16 नोव्हेंबर. येस, 16 नोव्हेंबर गॅटमॅट. हॅलो एव्हरीवन, 16 नोव्हेंबरला आमची एक फिल्म येते. हा, आणि ती फिल्म तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊनच बघायला पाहिजे. डोंट मिस टू वॉच दिस मूवी. अरे नाव तर सांगा मूवीचं. गॅटमॅट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा शब्दांच्या पलीकडे.